गुरुजींची सभा आणि गोंधळ या गोष्टी ठरलेल्याच असतात. आजची प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही त्याला अपवाद ठरली नाही. सुरुवातीपासूनच शाब्दिक खडाजंगी, आरोप प्रत्यारोप, अंगावर धावून जाण्याचा प्रकार आणि धक्काबुक्की असे प्रकार या सभेत घडले. विरोधकांना प्रश्न मांडण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधी गटानं सभात्याग केला. तर सत्ताधाऱ्यांनी तब्बल 2 तास प्रास्ताविक केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात सर्व विषय मंजूर केले. या सभेत अमृत संजीवनी योजना, संचालक भत्ता वाढ आणि संगणक खरेदीच्या विषयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शिक्षक बँकेच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ होणार याची कल्पना 2 दिवसांपूर्वी दोन्ही गटांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून आली होती. आज गोंधळाची परंपरा गुरुजींनी कायम ठेवली. प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज आर्विन मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली. दुपारी 1 वाजता सभा सुरू झाली. संचालक राजेंद्र पाटील यांनी स्वागत केल्यानंतर अध्यक्ष बाळासाहेब निंबाळकर यांनी प्रास्ताविक केलं. मात्र हे प्रास्ताविक तब्बल 2 तास लांबलं. बँकेच्या वार्षिक उलाढालींचा, संचालकांच्या निर्णयांचा आणि भविष्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लेखाजोखा निंबाळकर यांनी मांडला. बँकेचा 725 कोटींचा व्यवसाय झाला असून तो 1000 कोटीवर नेण्याचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बँकेच्या ठेवींमध्ये वर्षभरात 25 कोटींची वाढ आणि कर्जामध्ये 41 कोटींची वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान संगणक खरेदीवरून विरोधक आक्रमक झाले. त्यावर 2013 पूर्वी खरेदी केलेले संगणक अयोग्य ठरल्यामुळं 29 नवीन संगणक खरेदी केल्याचा खुलासा त्यांनी केला. बँकेच्या सभासदांसाठी कर्जमाफी आणि मदतीसाठी अमृत संजीवनी योजना सुरू केल्याचं सांगून 372 सभासदांचे 1,83,00,000 रुपये परत दिल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र योजना लागू करताना सभासदांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप माजी अध्यक्ष संभाजी बापट आणि बाजीराव कांबळे यांनी केला. संचालकांचा भत्ता 470 रुपयांवरून 1200 रुपये करून सत्ताधाऱ्यांनी बँकेवर आर्थिक बोजा टाकल्याचा आरोप केला. तसंच प्रसाद पाटील, राजमोहन पाटील, दिलीप पाटील, प्रशांत पोद्दार, श्रीकांत चव्हाण, मारुती दिंडे, बी एस पाटील, डी पी पाटील, सर्जराव सुतार, श्वेता खांडेकर, लता नायकवडी यांनी विविध प्रश्न मांडले. दरम्यान प्रश्न विचारणाऱ्या सभासदांच्या हातून माईक हिसकावून घेतल्यानं गोंधळ झाला. त्यातून वादावादी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. सभासदांना प्रश्न विचारू देत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.